आज राखी स्पेशल रेसिपी शेयर करते आहे, एकदम टेस्टी नारळाचे लाडू आणि कलाकंद बर्फी घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते आज मी तुम्हाला सांगणार आहे। नमस्कार मैत्रिणींनो, मी रश्मी, नागपूरकर्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। सुरुवातीला नारळ लाडूची रेसिपी सांगते आहे, त्यासाठी 2 वाटी डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच सुका नारळाचा चव घ्यायचा आहे। पातेल्यामध्ये 1 टेबलस्पून तूप घालायचं, त्यामध्ये 2 वाटी नारळ, किसलेला नारळ आहे, बाजारात इजीली मिळून जातो, तर याला अगदी मंद आचेवरती 5 ते 6 मिनिटे भाजायचं आहे, हलका गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेऊया। गेल्या वर्षी राखीनिमित्त ओल्या नारळाच्या वड्या कशा बनवायच्या ते देखील शेअर केलेले आहेत, त्या रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। नारळ फार लवकर करपतो, त्यामुळे याकडे लक्ष द्यावे आणि अगदी मंद आचेवरतीच याला भाजून घ्यायचे। अगदी 5 ते 6 मिनिटात अगदी हलका गुलाबी रंग येतो आणि नारळ छान भाजला जातो। इथे नारळ छान गुलाबी रंगावर भाजून झालेला आहे। आता यामध्ये 1/2 लिटर दूध घालते आहे, दूध देखील मी गरम करून घेतलेलं आहे, मी फुल क्रीम दूध वापरते। आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, आपल्याला दुधामध्ये नारळ छान शिजवून घ्यायचं आहे। असे नारळाचे लाडू 20 ते 25 मिनिटात बनतात। दूध खाली लागू नये याची काळजी घ्यावी, गॅसची फ्लेम मीडियम आहे तर तळापासून फिरवत जायचं म्हणजे खाली लागणार नाही। यामध्ये एक खास इन्ग्रेडियंट मी ॲड करते आहे, 1/2 कप दुधामध्ये 2 टीस्पून कस्टर्ड पावडर टाकलेली आहे। कस्टर्ड पावडर ही व्हॅनिला फ्लेवरची आहे, त्यामुळे लाडू देखील व्हॅनिला फ्लेवरचे बनतील। तुम्ही बघू शकता इथे दूध आणि नारळ छान शिजलेलं आहे, घट्ट झालेलं आहे। आता यामध्ये आपण जे कस्टर्ड पावडरचं मिक्सर घालायचं आहे, कस्टर्ड पावडरला हलका पिवळा रंग असतो, त्यामुळे आपल्या लाडवाला हलका पिवळा आणि व्हॅनिला फ्लेवरचे लाडू बनतात, खूप टेस्टी लाडू बनतात, अगदी झटपट बनणारे लाडू आहेत, नक्की ट्राय करा। इथे मी जे कस्टर्ड पावडर वापरलं आहे ते ऑप्शनल आहे। आता यामध्ये चवीप्रमाणे साखर घालावी आणि 1/2 चमचा वेलची पूड घालते आहे। तुम्हाला जसं गुड हवं असेल तसं तुम्ही यामध्ये साखर घाला, मी 1/2 वाटी साखर घातलेली आहे। आता हे नीट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। गॅसची फ्लेम मीडियमच आहे, पुढचे 10 मिनिटे याला आपल्याला सतत अशा प्रकारे फिरवत जायचे, खाली अजिबात लागू द्यायचं नाही। पुढचे 10 ते 12 मिनिटे याला कंटिन्युअस मी असेच तळापासून फिरवणार आहे। आपल्याला याचे लाडू बनवायचे आहेत तर हे अगदी मिश्रण घट्ट व्हायला हवं, ते घट्ट होईपर्यंत याला आपण फिरवायचं। साधारणतः 6 ते 7 मिनिटे झालेली आहेत, अजूनही लाडूला जसं आपल्याला मिक्सर हवं आहे तसं झालेलं नाही, तर परत याला व्यवस्थित फिरवून घ्यायचं। गॅसची फ्लेम मीडियमच आहे, बघा आता 10 ते 12 मिनिटे झालेली आहेत, आपल्याला हवं तसं मिश्रण तयार झालेलं आहे, तर असा कन्सिस्टन्सीचं मिश्रण तयार करायचं। आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे लाडूचं मिश्रण गार करायला ठेवायचं। थोडे कोमट असताना आपण याचे लाडू वळवून घेऊया। एका बाउलमध्ये डेसिकेटेड कोकोनट आणि 3 ते 4 चमचे मी बारीक केलेले पिस्ते घालते आहे। तुम्ही कट करून घालू शकता किंवा तुम्ही फक्त डेसिकेटेड कोकोनटच वापरू शकता, पण तुम्हाला पिस्ता आवडतो म्हणून मी पिस्ते अशा प्रकारे बारीक करून घालते। तर हे मिक्सर आता आपण बाजूला ठेवूया। आपलं मिश्रण देखील कोमट झालेलं आहे, तर याचे आपण आता हलक्या हाताने लाडू वाळवून घेऊया। खूप इझिली लाडू वळता येतात आणि छान टेस्टी लाडू बनतात,
कस्टर्ड पावडर टाकल्यामुळे त्याचा फ्लेवर त्यामध्ये येतो आणि लाडू आणखीनच टेस्टी बनतात. लाडू झाल्यानंतर जे आपण सुक्या नारळामध्ये पिस्ते घालून ठेवलेले आहेत त्यामध्ये घोळून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे लाडू सगळे लाडू तयार करून घ्यायचे आहेत. अगदी इझिली लाडू तयार होतात आणि अगदी अर्धा तास तरी साधारणतः लागतो. परत एकदा मी एक लाडू बनवून दाखवते. बघा अशा प्रकारे हवा तेवढा आपल्याला लहान मोठे जसे लाडू बनवायचे आहेत तशा प्रकारे तुम्ही मिश्रण हातात घेऊन गोल शेप देऊन वरून त्याला डेसिकेटेड कोकोनट आणि पिस्ता मिक्स असलेल्या मिश्रणामध्ये घोळून घ्यायचे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बदामची पावडर देखील वापरू शकता किंवा तुम्ही फक्त नारळाचा वापर करून अशा प्रकारे लाडू बनवू शकता. मग अशा प्रकारे आपण सगळे लाडू तयार करून घेऊया. तर नारळी पौर्णिमा स्पेशल आपले हे नारळाचे लाडू देखील तयार झालेले आहेत. नक्की बनवून बघा. जरा वेगळ्या फ्लेवरचे नारळाचे लाडू तयार होतात. आता बघूया कलाकंद बर्फी. कलाकंद बर्फी देखील घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवता येते आणि खूप छान रसरसीत अशी ही बर्फी तयार होते. त्यासाठी सुरुवातीला 1 लिटर दूध गरम करून घ्यायचं आहे. दुधाला उकळी येईपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे. तोवर मी इथे वेलचीचे पूड तयार करून घेते. अशी खलबत्त्यामध्ये वेलची पूड करायला मला फार आवडते. मी ड्रायफ्रूट्स देखील असे खलबत्त्यामध्येच बारीक करते. गॅसची फ्लेम मीडियम आहे, मीडियम टू लो आहे. दूध खाली लागायला नको याची काळजी घ्या. अशा प्रकारे दुधाला तळापासून फिरवून घेते आहे. दुधाला छान उकळी आलेली आहे. तळापासून दूध फिरवून घ्यायचं आणि कडेला जी पण साय लागलेली असते ती सुद्धा काढून घ्यायची. अर्धा वाटी पाण्यामध्ये 1 लिंबाचा रस घालून मी असं मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे. दुधाला चांगले उकळी आल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं ते मिश्रणाचं जे पाणी आपण लिंबाचं पाणी करून ठेवलेलं आहे ते थोडं थोडं घालायचं. आपल्याला हे दूध फाडायचं आहे जेणेकरून आपल्याला त्याचा कलाकंद बनवता येईल. तर असं थोडं थोडं लिंबाचं पाणी घालून दुधाला हलक्या हाताने फिरवून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम मीडियम टू लोच आहे. संपूर्ण पाणी मी यामध्ये घातलेलं. तुम्ही बघू शकता दूध फाटलेलं दिसतंय. बघा अशा प्रकारे दूध आपल्याला फाडून घ्यायचं आहे. 2 मिनिटे आपण याला शिजवून घेऊया. अशा प्रकारे लिंबाचं पाणी वापरून दूध फाडल्याने खूप छान त्याचं पनीर म्हणा किंवा राहिलेलं जे आपलं जाड छेना असतो तो तयार होतो. आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे जे दूध आहे ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे. मी एका चाळणीमध्ये काढून घेते आहे. तुम्हाला कापडामध्ये काढायचं असेल तर कापड ठेवून त्यामध्ये देखील गाळून घेऊ शकता. गाळलेल्या पाण्यात तुम्ही कणिक देखील मळू शकता. पोळ्या खूप मऊ होतात. याला आता आपण गार पाण्याने एकदा स्वच्छ धुवून घ्यायचा जेणेकरून लिंबाचा जो पण आंबटपणा असेल तो निघून जाईल. यातलं संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. आता एका दुसऱ्या पॉटमध्ये 1/2 लिटर दूध गरम करायला ठेवते आहे. फुल क्रीम दूध आहे. दूध तळापासून फिरवत जायचं. गॅसची फ्लेम मीडियम आहे. इथे दूध आपल्याला घट्ट करायचं आहे. म्हणजे आपण 1/2 लिटर घेतलेलं दूध हे आपल्याला घट्ट करून अर्ध करायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम टू लो आहे. दुधाला कंटिन्युअस तळापासून फिरवायचे जेणेकरून दूध खाली लागू नये. दुधाच्या वस्तू अशा असतात की त्या खाली लागल्यात किंवा करपल्यात तर त्याची कुठलाही वस्तू इसेन्स वापरा, वेलची वापरा, रोज इसेन्स वापरा, त्याचा तो जो जळलेला स्मेल आहे तो अजिबात जात नाही. त्यामुळे
दूध अजिबात करपू द्यायचं नाही। दूध छान घट्ट झालेलं आहे, यामध्ये मी अर्धा वाटी साखर घालते आहे। अर्धा वाटी साखर कलाकंद बर्फीला पुरेशी आहे। जर तुम्हाला आणखी गोड हवं असेल तर साखर वाढवू शकता। साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। यामध्ये साखर व्यवस्थित विरघळून घ्यायची आहे। फुल क्रीम दूध वापरलं त्यामुळे तुम्ही बघू शकता वरती तुपाचा असा तवंग आलेला आहे। बघा इथे आपली साखर देखील छान विरघळली आहे आणि दूध देखील छान घट्ट झालेलं आहे। आता यामध्ये आपण जे चाळणीमध्ये काढून ठेवलेलं जे आपण दूध तयार करून ठेवलेलं आहे, जो छेना तयार करून ठेवलेला आहे, तो अशा प्रकारे हाताने बारीक क्रश करत घालायचा आहे। अशा प्रकारे मी संपूर्ण छेना यामध्ये घातलेला आहे। पनीर देखील असंच बनवतात। दूध फाडून त्याला कापडामध्ये घट्ट बांधून ठेवायचं आणि आपलं पनीर तयार होतं। तशा प्रकारे कलाकंदसाठी, कलाकंद बर्फीसाठी देखील अशाच प्रकारे दूध फाडून कापडामध्ये बांधून ठेवा किंवा चाळणीमध्ये काढून ठेवायचं। आता हे जे आपण मिश्रण आहे ते अगदी घट्ट होईपर्यंत शिजवायचं आहे। यामध्ये मी अर्धा टीस्पून वेलची पूड आणि 2 ते 3 थेंब रोज इसेन्स घालते आहे, जेणेकरून सुगंध छान येतो आणि अगदी बाजारात जशी कलाकंद बर्फी मिळते ना, अगदी तशी कलाकंद बर्फी तयार होते। तर याला तळापासून कंटिन्यूअस फिरवत जायचं। गॅसची फ्लेम मीडियम आहे, मंद आचेवर केलं तर बराच वेळ लागतो आणि हाय फ्लेमवर केलं तर करपण्याची शक्यता असते, त्यामुळे मीडियम फ्लेमवर बनवा। त्याचा रंग तुम्ही बघू शकता छान आलेला आहे। पुढचे 2 ते 3 मिनिटे आपल्याला परत याला शिजवायचं आहे। कढईला छान कढईने सुटायला लागलेलं आहे, तरी पण आपण याला 2 मिनिटे मीडियम फ्लेमवर शिजवून घेऊया। बघा आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे। एका ट्रेमध्ये 1 चमचा तूप सगळीकडे व्यवस्थित पसरवून घेते आहे। तुमच्याकडे ट्रे नसेल तर ताट वापरा, थाळीमध्ये करा किंवा तुम्ही कशातही तूप लावून त्याला सेट करू शकता। माझ्याकडे असा ट्रे आहे, तर मी या ट्रेमध्ये गार झाल्यानंतर जे कलाकंद बर्फीचं मिश्रण आहे ते घालते आहे। सगळ्या बाजूने व्यवस्थित एकसारखं पसरवून घ्यायचं। खूप सोपी रेसिपी आहे, अगदी बाजारात मिळते ना अगदी तशी कलाकंद बर्फी घरी तयार होते। नक्की ट्राय करा। यावर मी थोडे केसर आणि पिस्त्याचे तुकडे घालते आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रुट्स घालू शकता। तुम्ही बदामाचे काप घाला, पिस्ताचे काप घालू शकता। तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये ड्रायफ्रुट्स वापरा। आता याला 1 ते 2 तास गार करायला ठेवायचं आहे। त्यानंतर आपण याच्या वड्या पाडून घ्यायच्या। मी सुरीच्या साह्याने याच्या वड्या करून घेते आहे। एकदम छान सेट झालेले आहेत। एक वडी काढून बघूया। बघा ही कलाकंद बर्फी तयार झालेली आहे। तर अशा प्रकारे कलाकंद बर्फी बनवा किंवा नारळाचे लाडू बनवा। या रक्षाबंधनाला, राखीच्या कार्यक्रमाला, नारळी पौर्णिमेला कलाकंद बर्फी किंवा नारळाचे लाडू किंवा दोन्हीही तुम्ही एन्जॉय करा। पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीला। तोवर मस्त खा आणि स्वस्त रहा। थँक्यू।